सण उत्सवाचा आनंद करा द्विगुणित रुबाबदार पोशाखाने. पारंपरिक मराठी पोशाख कुर्ता पायजमा विविध रंगात विविध डिझाईन मध्ये उत्कृष्ट कापड दर्जेदार शिलाई माफक दरात तयार पोशाख. गुरुमाऊली गार्मेंट कुर्ता पायजमाचे मॅन्युफॅक्चरर असून होलसेल आणि रिटेल मध्ये कुर्ता पायजमा उपलब्ध. इचलकरंजीचा नामांकित ब्रँड गुरुमाऊली गार्मेंट, ग्राहकाचा आनंद हेच समाधान. वस्त्रोद्योगाच्या समस्यांचे निराकरण त्वरित करण्यासह नवनवीन कल्पनांना वाव देण्यासाठी सरकार तत्पर असेल असे सुतोवाच करताना भविष्यात विजेचा तुटवडा भासणार असल्याने उद्योजकांनी सौर ऊर्जेकडे वळावे. आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणपूरक शाश्वत विकास घडवून आणण्यासाठी उद्योजकांची अंमलबजावणी करण्यासाठी शासनातर्फे उद्योजकांना आवश्यक ती मदत केली जाईल अशी ग्वाही वस्त्रोद्योग सचिव वीरेंद्र सिंग यांनी दिली. डीकेटीमध्ये संपन्न महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग मंत्रालय व डीकेटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वस्त्र दिशा 2023-28 या परिषदेत श्री सिंग बोलत होते. डायरेक्टर डॉक्टर यू जे पाटील यांनी प्रास्ताविकात उद्योजकातील विविध प्रक्रिया व त्यामागील क्रांती यांचे महत्व विशद केले. वस्त्रोद्योग निर्मितीतील सद्यस्थिती लक्षात घेता बहुदिशात्मक क्रांतीद्वारे वस्त्रोद्योग एका नवीन उंचीवर पोहोचविण्याचा या परिषदेत उद्देश असल्याचे सांगितले. आमदार प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजीतील वस्त्रोद्योग विकासाचा संक्षिप्त आढावा घेतला. इचलकरंजीत सर्व प्रकारच्या वस्त्रांचा निर्मिती बरोबरच टेक्निकल टेक्सटाईलने गती पकडली आहे. स्पिनिंग, विनिंग, प्रोसेसिंग, गार्मेटिंग अशा विविध वस्त्रोद्योगाद्वारे रोजगार उपलब्ध होत असून देशातील सर्वात जास्त दरडोई उत्पन्न करणारे इचलकरंजी हे अग्रगण्य शहर आहे. वस्त्रोद्योगाचा वाढता आवाका लक्षात घेता 20 टंचाई तसेच इन्फ्रास्ट्रक्चरची कमतरता या समस्यांवर योग्य त्या उपाययोजनांसाठी शासनाने दखल घ्यावी अशी मागणी केली. डीकेटीएच्या मानस सचिव डॉक्टर सपना आवाडे वस्त्रोद्योग विकासाचा संक्षिप्त आढावा घेतला. डीकेटीएच्या मानस सचिव डॉक्टर सपना आवाडे, वस्त्रोद्योग विभागाचे सेक्रेटरी श्रीकृष्ण पवार, श्रद्धा खोचरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. आभार संस्थेच्या संचालिका डॉक्टर एस एल आरमुटे यांनी मांडले. परिषदेच्या दुसऱ्या सत्रामध्ये वस्त्रोद्योगातील शाश्वत विकास या विषयावर करुण त्यागी विकेंद्रिक उद्योग संदर्भात निकुंज बडियार यांनी मार्गदर्शन केले. टेक्निकल टेक्सटाईल मधील तज्ञ प्रसन्न जोशी, अमित खटोळ, अनिकेत भुते, अविरप्पा तेलसिंगे यांचे टेक्निकल टेक्सटाईल तसेच फायबर टू फॅशन या विषयावर आर संपत, सतीश बुतडा, सुनील घळसासी व सुनील घाट यांचे चर्चासत्र संपन्न झाले. सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर ए रायबागी यांनी केले. परिषदेसाठी स्वप्नील आवाडे, वैशाली आवाडे, डीकेटीचे ट्रस्टी सुनील पाटील, एस डी पाटील यांच्यासह इचलकरंजी व परिसरातील सुमारे 250 हून अधिक उद्योजक उपस्थित होते.